कोल्हापूरच्या सीपीआर चौकातील टाउन हॉल उद्यानालगतच्या एसटी बस थांब्यावर आणि बाजूच्या रस्त्यावर गटारीचं पाणी पसरतंय परिणामी प्रवाशांना बस थांब्यावर धड उभंही राहता येत नाहीये शिवाय आजूबाजूच्या व्यावसायिकांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय जयंती नाल्याकडे जाणारं सांडपाणी प्रदूषण नियंत्रण मंडळानं अडवल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे कोल्हापुरातील टाउन हॉल उद्यानालगत मलकापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एस टीचा बस थांबा आहे या बस थांब्याच्या बाजूला असणाऱ्या गटारीतील पाणी जयंती नाल्यात जातं जयंती नाल्यातील सांडपाण्यामुळं पंचगंगा नदीचं पाणी प्रदूषित होतं त्यामुळं प्रदूषण नियंत्रण मंडळानं टाऊन हॉलच्या एस टी बस थांब्याजवळील गटारीचं पाणी अडवलंय त्यामुळं गटार तुंबून महिला मिश्रीत सांडपाणी थेट एस टीच्या पिकअप शेडमध्ये आणि बाजूच्या रस्त्यापर्यंत गेले या सांडपाण्यामुळं या परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली आहे प्रवासी आणि या परिसरातील व्यावसायिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय महानगरपालिकेनं या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन प्रवासी आणि व्यावसायिकांची दुर्गंधीच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी होतीय